नमस्कार मुलांनो, मी वनिता अजय कांबळे मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत शाळा बंद परंतु शिक्षण सुरू या उपक्रम अंतर्गत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मुलांनो, दिवाळीची सुट्टी संपली हो की नाही? दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही खूप मज्जा केली केली की नाही? मग या दिवाळीच्या सुट्टीमध्ये हो की नाही खूप मज्जा केली की नाही? सगळ्यांना खूप मज्जा आली हो. पण ही दिवाळी आपण दिवाळी हा सण का साजरी करतो, कशासाठी साजरी करतो? आणि आपल्याला पहा मुलांनो, निबंध पण लिहिला येतो की नाही? माझा आवडता सण दिवाळी, माझा आवडता सण, तुमचा आवडता सण, याविषयी तुम्ही निबंध लिहा. मग आज आपण या दिवाळी सणाविषयी माहिती घेणार आहोत. आज हम लोग दिवाली के त्योहार के बारे में, जो हम लोगों ने दिवाली का त्योहार मनाया ना, बहुत मजा आया, छुट्टी थी, हम लोगों ने फटाके उड़ाए. तो यह दिवाली त्योहार क्यों मनाया जाता है, किस लिए, कैसे मनाया जाता है, इसके बारे में आज हम लोग जानकारी लेंगे. तो सबसे पहले हम लोग क्या करेंगे बच्चों कि एक गाना सुनते हैं. ओके, पहले सबसे पहले क्या करते हैं, गाना सुनते हैं. दिवाळीचं गाणं ऐकलं ऐकलं की नाही आपण सगळ्यांनी दिवाळीचं गाणं? दिवाळीमध्ये आपण काय काय मज्जा करतो, काय काय करतो, या सगळ्या गोष्टी आपण आता गाण्याद्वारे ऐकलं. म्हणायचं की हा दिवाळी सण आपण का साजरी करतो, हे दिवाळीचा त्योहार आहे, क्यों हम लोग सेलिब्रेट करते है, क्या है उसके पीछे, इसके बारे में हम लोग अभी जानकारी देंगे की हा दिवाळीचा सण आपण का साजरी करतो, का करतो साजरी, कशासाठी करतो, असा काही दिवाळी सण आपण साजरी करायला लागलो, याची माहिती आता आपण त्या
कथेद्वारे कोणती काय गोष्ट आहे ती आपण पाहूया आणि आपण त्या कथेद्वारे दिवाळी हा सण का साजरी करतो आपण. ओके, पाहूया आपण की दिवाळी हा सण आपण का म्हणून साजरी करतो. अरे सगळी मुलं आपापला माईक बंद करा प्लीज. आपण हा दिवाळी सण का साजरी करतो, आपण कशासाठी दिवाळी सण साजरी करतो. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट होती. मुलांना इकडे लक्ष द्या, ज्यांचा माईक आहे चालू त्यांनी माईक बंद करा. देखो बच्चो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट होती, खूप वर्षापूर्वी. आणि एक अयोध्या शहरामध्ये एक राजा राज्य करीत होता. त्या राजाचं नाव मुलांना दशरथ. त्या राजाचं नाव काय होतं मुलांना? दशरथ. दशरथ, हा दशरथ, हा दशरथ राजा होता. आणि तो राजा कोणत्या गाव कोणत्या म्हणजे शहराचा होता? अयोध्या या शहरामध्ये हा दशरथ राजा राज्य करत होता. या राजाला तीन राण्या होत्या. या राजाला किती राण्या होत्या मुलांना? तीन राण्या होत्या. एका पहिल्या राणीचं नाव होतं कौशल्या, दुसऱ्या राणीचं नाव होतं सुमित्रा आणि तिसऱ्या राणीचं नाव होतं कैकया. पहा मुलांनो की या राजाला दशरथ राजाला तीन राण्या होत्या, एक कौशल्या, सुमित्रा आणि कैकया. ओके, त्याच्यानंतर मुलांनो या तीन राण्यांचे चार मुलं होती. किती मुलं होती यांची? चार मुलं. पहिला राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे या तीन राण्यांचे चार मुलं होते. राजानी आपला जो मुलगा राम होता या रामला आपला उत्तर अधिकारी, आपला जो सगळ्यात मोठा मुलगा होता राम, या रामला आपला उत्तर अधिकारी म्हणून नेमण्याचं घोषित केलं की मेरे बाद जो मेरा बेटा है वह राजा बनेगा. यह ऐसा घोषित किया दशरथ राजाने. राजा दशरथाने काय केलं की आपला जो मोठा मुलगा राम आहे त्याला माझ्या नंतर उत्तर अधिकारी म्हणजे राजा बनवण्यासाठी उत्तर अधिकारी म्हणून घोषित केलं. राम को राजा बनाने का घोषित होने के बाद रामाला राजा बनवण्याचं घोषित केल्यानंतर त्याची जी पत्नी होती कैकया हिला, कारण हिचा मुलगा भरत होता, हिला खूप राग आला आणि ती दशरथ राजाकडे आली. और दौड़ते दौड़ते दशरथ राजा के पास आई और दशरथ राजाला म्हणाली. ती दशरथ राजाला काय म्हणाली? ती दशरथ राजाला म्हणाली, राजा मी तुमचे प्राण वाचवले होते, मैंने आपकी जान बचाई थी, आपको याद है? और मी तुमचा जीव वाचवला होता आणि त्यावेळेला जीव वाचवल्यावर तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही काय करणार आहात. मला वचन दिलं होतं की तू दोन गोष्टी माग, कोणत्याही दोन गोष्टी माग, मी पूर्ण करेल त्या, मी तुला त्या दोन वस्तू दोन गोष्टी देईन. कैकईने दशरथ राजाला हे सांगितलं. दशरथ राजाने कहा, हा मी तर हे बोललो होतो, हा मैंने कहा है, तो हा तो मैं तो पूरा करूंगा. पहिले के जमाने के लोक कैसे थे, पहिली जी लोक होती मुलांनो ती आपले शब्द पूर्ण करायचे, आपल्या शब्दांना शब्द कधी खोटा होऊन द्यायचे नाहीत. मग दशरथ राजाने सांगितलं, हो तू मग काय पाहिजे तुला? तर कैकया म्हणाली कि मला जो राजा जो राम आहे मोठा मुलगा आपला जो राम है उसको आपको 14 साल के लिए वनवास भेजना पड़ेगा. रामाला 14 वर्षासाठी वनवासाला पाठवा आणि माझा मुलगा भरतला या राजगादीवर बसवा.
राजा को बहुत दुख हुआ, राजाला खूप दुःख झालं की माझं, कारण त्याला राम प्रिय होता, रामाला त्याचा उत्तराधिकारी बनवायचा होता, परंतु त्याने वचन दिलं होतं त्यामुळे ते वचन त्याला पूर्ण करावं लागलं. लेकिन दशरथ ने वचन दिया था तो वचन उसको पूरा करना ही पड़ा. तो दशरथ राजाने काय केलं की राम लक्ष्मण रामाला वनवासात पाठवले. मग रामासोबत त्याची पत्नी सीता आणि लक्ष्मण त्याचा भाऊ छोटा भाऊ हे सुद्धा 14 वर्षासाठी वनवासात निघाले. आता हे तिघं वनवासात म्हणजे का रानात गेले, जंगलात गेले, तिथे त्यांनी एक झोपडी बांधली आणि ते तिथे राहू लागले. त्या जंगलामध्येच एक दिवशी ही शुभ्रनखा नावाची राक्षसिनी, ही शुभ्रनखा नावाची राक्षसिनी फिरता फिरता तिथे आली, घुमते घुमते वहां पर आ गई. और उसने देखा उसने राम को देखा तो उसको राम बहुत अच्छे लगे, उनका स्वभाव उनका व्यक्तिमत्व राम को बहुत अच्छे लगा. तो उसने राम से कहा, तो उसने एक सुंदर सी स्त्री का रूप धारण किया, और वह आणि एक सुंदर स्त्रीचं रूप धारण करून ती रामाजवळ आली आणि रामाला म्हणाली की मला तुमच्याशी याने मुझे आपके साथ शादी करनी है. तो राम ने कहा कि मैं तो शादीशुदा हूं, तो आप मेरे भाई जो लक्ष्मण है उनके पास जाइए. फिर ये जो शुभ्रनखा है वो लक्ष्मण जी के पास आई. तो लक्ष्मण जी ने उनको उसको कहा कि नहीं नहीं, यानी मैं नहीं शादी कर सकता हूं. तो उसने क्या किया, तर तिने काय केलं, तिने तिथे जी सीता होती ती स्वतःच्या रूपात आली. ओ खुद जो शुभ्रनखा थी ओ उसके खुद के रूप में आ गई, स्वतःच्या रूपामध्ये आली. आणि तिला खूप राग आला. तर राग आल्यानंतर तिने तिथे सीताजी बसली होती ओ सीता को परेशान करना, मारना, परेशान करना चालू कर दिया. सीताला मारायला सुरुवात केलं. हे लक्ष्मणने पाहिलं, लक्ष्मण को बहुत गुस्सा आया है, हे लक्ष्मणनी पाहिलं आणि लक्ष्मणला खूप राग आला आणि लक्ष्मणने तिचे नाक आणि कान दोन्ही कट केले, उसके नाक और कान दोनों क्या कर दिया, उसने कट कर दिया. फिर शुभ्रनखा ये जो राक्षस थी शुभ्रनखा वो रोते 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 रडत 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 ती कुठे गेली मुलांनो, ती गेली राम, ती गेली तिच्या रडत रडत ती तिच्या भावाकडे गेली. तिचा भाव कोण होता, रावण. ओ रोते 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 अपने भाई जो रावण था उसका भाई त्यांचा तिचा भाऊ कोण होता, रावण होता, या रावणाकडे ती गेली आणि रावणाला सगळ्या गोष्टी सांगितल्या, सब बातें उसने बताई. और ये सारी बातें बताने के बाद उसको काफी गुस्सा आया, रावणाला खूप राग आला कि माझ्या बहिणीला असं का केलं, खूप राग आला. आणि मग तो राग आल्यानंतर त्याने ठरवलं कि मी आता यांना काय करणार, शिक्षा करणार, मी उनको अभी पनिशमेंट दूंगा. मग रावणाने काय केलं, रावणाने त्याच्या एका म्हणजे त्याच्या राक्षसाला बोलवलं आणि त्याला सांगितलं तू काय कर, एक सुंदर जे हरिण आहे या सुंदर सोनेरी हरिण त्याचं रूप घे. जो राक्षस था उसको उसने क्या 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 कहा रावण ने कि तू सुंदर से ऐसे जो हिरण है, हिरण का सोनेरी हिरण, गोल्डन हिरण, उसका रूप धारण करना और सीता और राम के कुटियों के पास जाना, तू तिथं त्यांच्या जवळ जा. ते म्हटल्यानंतर त्याने रूप घेतलं, जो राक्षस था उसने देखो गोल्डन याने सोनेरी हिरण का रूप लिया, ये सोनेरी हिरण का रूप लेकर सोनेरी हिरण बनून ते कुठे आलं कि राम लक्ष्मण आणि सीताच्या झोप जी कुटिया थी जी झोपडी होती तिथे आले. ओ हिरण इतना प्यारा था कि सबको मोहित कर लिया था उसने. तो हिरण जो होता ते हरण जे होतं ते खूप सुंदर होतं आणि सगळ्यांना त्यांनी काय केलं होतं मुलांनो, मोहित केलं होतं. सगळ्यांना काय केलं होतं, त्यांनी मोहित केलं होतं. त्यामुळे ते त्यांना खूप आवडलं, खूप आवडत होतं. मग सगळ्यांना मोहित केल्यामुळे सीताला सुद्धा ते जे हिरण होतं जे हरिण होतं ते खूप आवडलं होतं, खूप आवडलं होतं. म्हणून ते हरिण सीताने सांगितलं रामाने लक्ष्मणला
की मला ते हरीण खूप आवडले, खूपच आवडलंय, तर तुम्ही काय करा मला ते आणून द्या. मग त्याच्याप्रमाणे जे राम आणि लक्ष्मण ते जे हिरण होत, हरिण होत, त्या हरणाला पकडायला मागे 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 धावत होत आणि हरिण पुढे 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 धावत होत. जो हरिण था वो आगे 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 दौड़ रहा था और राम और लक्ष्मण उसको पकड़ने के लिए पीछे पीछे दौड़ रहे थे. तो पर्यंत काय झालं, सीता यहाँ पर अकेली थी, सीता ही तो एकटीच होती. आणि ते पाहून रावणाने काय केलं, साधूचं रूप धारण केलं. रावण क्या हुआ, साधू का रूप धारण किया और वो उसके कुटियों के पास आ गया. और वहां आने के बाद सीता से उसने कुछ तो सामान मंगवाया. तो सीता बाहर आने के बाद उसने सीता को, त्याने सीताला काय केलं मुलांनो, पकडलं आणि सीताला पकडून तो घेऊन जाऊ लागला. घेऊन जाता 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 जंगल में उसे एक जटायु पक्षी मिला, उसको एक पक्षी मिला, उसका नाम था जटायु. ये जटायु पक्षी था तो उसने सीता को रोकने की कोशिश की, सीताला आणि सीताला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु रावणाने त्याचे काय केले, पंख कापून टाकले. लेकिन रावण ने उसके पंख काट दिए ये जटायु पक्षी की. जब यहाँ पर राम और लक्ष्मण वापस घर आए तो उन्होंने देखा, तर त्यांनी पाहिलं कि अरे बापरे, सीता इथे आहीच नाही. मग ते सीताला शोधण्यासाठी जंगलात फिरू लागले. फिरता फिरता त्यांना जटायू पक्षी भेटला आणि जटायू पक्षीनी सर्व काही रामाला आणि लक्ष्मणाला सांगितले. राम और लक्ष्मण को सारी बातें उन्होंने बताई कि क्या क्या हुआ, कैसे याने सीता को याने वो लेकर जा रहे थे, सीताला कसं घेऊन जात होते. आणि मग त्यानंतर मी याने जटायु पक्षों ने उसको बचाने की कोशिश की तो उसको क्या क्या रावण ने ते पंख त्याचे कापून टाकले. देखो बच्चों क्या हुआ है. फिर राम आणि लक्ष्मण तिला शोधण्यासाठी पुढे जंगलात गेले, पुढे शोधू लागले. शोधता शोधता त्यांना वानर सेना भेटली, वानरों की सेना मिली, वानरों की सेना मिली उनको, वानर भालू की सेना मिली. और फिर राम और लक्ष्मण ने उन्होंने खुद की एक सेना बनाई ए भालू और वानर के साथ. उसमें सबसे बड़ा वानर एक वानर था, उसका नाम था हनुमान. याच्या मध्ये सगळ्यात मोठा हनुमान जो था वो वानर होता, त्याचं नाव होता हनुमान. वो बड़ा ही बलशाही था, बड़ा ही ताकतवान था. वो अपने बड़े बड़े पहाड़ भी उठाकर वो उठा सकता था, इतना वो यानी बलवान था. तो खूब शक्तिशाली होता, तो मोटे मोटे पहाड़ पण उचलत होता आणि तो हवेवर म्हणजे उडू सुद्धा शकत होता. मग या हनुमान ने उडत उडत जाऊन लंकेला जाऊन तिथे पाहिलं कि सीता रावणाच्या लंकेमध्ये है, लंकेमध्ये आहे. जो सीता मैया है वो रावण के लंका में है. हे पाहिल्यानंतर राम आणि लक्ष्मणनी ठरवलं की आता आपल्याला सीताला वाचवायचं आहे. मग आपल्याला हा जो समुद्र आहे, लंका त्या साईडला आहे, तर त्याच्यासाठी हा समुद्र आपल्याला पार करून जावं लागेल. हे जो समुद्र आहे उसको हमें पार करके जाना पडेगा. तो हमें क्या करना पडेगा, तो उन्होंने वहां पर एक ब्रिज बनाया, पूल बनाया. त्यांनी काय केलं, त्याच्यावर मुलांनो एक ब्रिज बांधला आणि ब्रिज बांधल्यानंतर ते आपलं सैन्य घेऊन ए वानरों का सैन्य लेकर वो लंका गए. लंका में रावण का सैन्य और राम का सैन्य, इनके दोनों के बीच में बड़ा युद्ध हुआ, बड़ा युद्ध हुआ. और इस युद्ध में राम ने आणि या युद्धामध्ये रामाने रावणाला मारले. रामाने रावणाला काय केले, ठार मारले. रामाने रावणाला काय केले, ठार मारले. आपण हम लोग दसरा आपण साजरी करतो की नाही, रामाने रावणाला मारल्यानंतर. आणि मग रामाने रावणाला मारल्यानंतर राम विजयी झाला, राम विजयी हो गए. और राम विजयी होने के बाद राम जिंकल्यानंतर राम लक्ष्मण सीता आणि हनुमान हे आपले 14 वर्षाचं, रामाने 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून, 14 साल का वनवास पूरा करके वह वापस अपने अयोध्या आ गए, अपने अयोध्या आ गए, आपल्या अयोध्येला आ गए. और जिस दिन राम अयोध्या वापस आए उसी दिन को मनाने के लिए, तो दिवस साजरी करण्यासाठी मुलांनो
आपण दिवाळी हा सण साजरी करतो. आपण काय करतो, दिवाळी हा सण साजरी करतो. मग सगळे आपण नवीन नवीन तोरण घरात वेगवेगळ्या वस्तू आणतो, दारात रांगोळी काढतो, फटाके उडवतो. हम लोग क्या करते, उस दिन यानी राम अयोध्या वापस आया वह दिन हम लोग क्या करते, सेलिब्रेट करते. तो घर में तोरण लगाना, लाइट लगाना और रंगोली निकालना, ये सब हम लोग सेलिब्रेट करते हैं. क्योंकि उस दिन क्या हुआ था, भलाई की बुराई पर जीत हुई थी, भलाई की बुराई पर जीत हुई थी. कारण त्यामुळे त्या दिवशी काय झालेलं मुलांनो, चांगल्या गोष्टीचा वाईट गोष्टीवर विजय मिळाला होता. आणि त्यामुळे आपण दिवाळी हा सण काय करतो, साजरी करतो. हम इसीलिए दिवाळी सण क्या करते है, मनाते है. आता मुलांनो तुमच्या लक्षात आलं, आपण दिवाळी सण का साजरी करतो, कारण त्या दिवशी ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या चांगल्या गोष्टींनी, चांगल्या व्यक्तींनी वाईट गोष्टींवर काय केलेलं होतं, जीत जिंकली होती. याने भलाई का बुराई पर जीत, याने भलाई की बुराई पर क्या हुई थी, उस दिन जीत हुई थी. इसीलिए क्योंकि राम ने रावण का नाश किया था और वो वापस अयोध्या आए थे आणि ते पुन्हा अयोध्याला आले होते, वापस अयोध्या आए थे. तर पुन्हा अयोध्याला आल्यामुळे आपण तो सण काय करतो, दिवाळी हा सण आपण साजरी करतो. आपण मुलांनो काय करतो, दिवाळी सण साजरी करतो. मग आता आपण, आपल्याला आता मुलांनो समजलं की दिवाळी सण आपण का साजरी करतो, हो की नाही. आपल्याला दिवाळी सण हा का साजरी करतो हे आपण आता समजलं आहे. मग आता आपल्याला प्रश्न येतो मुलांनो, की आपण दिवाळी, तुमचा आवडता सण किंवा दिवाळी विषयी माहिती लिहा. मग आपण कसं लिहायची, आपण दिवाळी विषयी माहिती कशी लिहिणार आहोत हे आता आपण याच्यामध्ये पाहूया. तुम्हाला दिवाळी निबंध लिहायचं की नाही, मग आता तुम्हाला गोष्टही माहिती आहे की दिवाळी का साजरी करतात हे तुम्हाला माहिती आहे. मग आता आपण पाहणार आहोत की दिवाळीवर आपण निबंध कसा लिहायचा, कशी वाक्य रचना करायची ते आपण पाहूया. आणि आपण दिवाळीवर निबंध लिहूया. दिवाळीवर आपण काय करायचंय मुलांनो, निबंध लिहायचाय. की दिवाळीवर तुम्ही काय काय लिहू शकता पाहूया, आणि मग तुम्ही मला हे सगळं लिहून दाखवायचं आहे. नेक्स्ट पीरियडला तुम्ही दिवाळीवर निबंध लिहून दाखवायचा आहे. अगले पीरियड में आपको दिवाळी के ऊपर निबंध लिखना है. पहा, पहिली सुरुवात पहा मुलांनो, लक्ष दीप हे उजळले घरी, दारी शोभली सडा रांगोळी. कोई भी निबंध हो, एसे राइटिंग हो, कुछ कोई भी निबंध हो, तो कोई दो पंक्तियां. आपण निबंध कसा लिहायचा याचा अभ्यास केला की नाही मुलांनो, की निबंध लिहिताना आपण काहीतरी कवितेच्या ओळी, म्हणी किंवा एखाद्या दोन पंक्ती कोणत्या तरी, सुविचार याने सुरुवात करायची. मग इथे मी काय सुरुवात केली पहा मुलांनो, लक्षदीप हे उजळले घरी, लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली सडा रांगोळी, दारी शोभली सडा रांगोळी. फुलवती रोज अंगणात सकाळी, आली दिवाळी आली दिवाळी. याने लक्ष दीप हे उजळले दारी, याने चारो और उजियालाही उजियाला आहे. दारी शोभली, दारी याने दरवाजा, दरवाजामध्ये. शोभली सडा रांगोळी, सडा रांगोळी याने दरवाजामध्ये रांगोळी आहे. फुलवती रोज अंगणात सकाळी, आली दिवाळी आली दिवाळी. इससे तुम लोग सुरुवात कर सकते हो, और भी कुछ लिख सकते हो, अजूनही तुम्ही वेगळं काही लिहू शकता. पहा मुलांनो, दिवाळी हा भारतातील एक सर्वात सुंदर सण आहे. तुम्हाला सर्वांना दिवाळी विषयी माहिती लिहायची आहे, दिवाळी विषयी निबंध लिहायचा आहे. तर तुम्ही सुरुवात कशाने करणार, तर एखाद्या कवितेच्या ओळी, एखादा सुविचार, एखादी म्हण याने तुम्ही काय करायचंय मुलांनो, सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर काय लिहिणार मुलांनो पहा, दिवाळी हा भारतातील एक सर्वात सुंदर सण आहे. दिवाळी हा भारतातील एक सुंदर सण आहे, त्योहार आहे. दिवाळी हा भारतातील एक सर्वात, एक सबसे बडा एक त्योहार आहे, सुंदर अच्छा त्योहार आहे. पहा, आता आपण सांगितलं की नाही, राजा राम आपल्या 14 वर्षाच्या वनवासानंतर आपल्या राज्यात म्हणजेच अयोध्या नगरीत परत आले.
आणि त्यांचे स्वागत करण्यात आले. पहा, राजा राम आपल्या 14 वर्षाच्या वनवासानंतर, आपले 14 साल के वनवास के बाद आपल्या राज्यात आला. आपल्या राज्यात खुद के राज्य में आए, म्हणजेच अयोध्या नगरीत, यानी अयोध्या नगर में आ गए आणि त्यांचे स्वागत करण्यात आले. आणि त्यांचं काय करण्यात आलं, मुलांना स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी हा सण साजरा करण्यात आला. उनके स्वागत के लिए यह त्योहार, यानी सेलिब्रेट करना चालू हुआ है. त्यांच्या स्वागतासाठी हा सण साजरे करण्यात आला आहे. उनके स्वागत के लिए, त्यांच्या स्वागतासाठी हा सण काय करण्यात आलेला आहे, मुलांना साजरी करण्यात आलेला आहे. हा सण काय करण्यात आला, साजरी करण्यात आलेला आहे. आणि त्यांचीच आठवण म्हणून, हा सण दरवर्षी साजरा करतो. आणि त्याचीच आठवण म्हणून आपण काय करतो, हा सण दरवर्षी साजरी करतो. हर साल ये त्योहार हम लोग उसी के कारण सेलिब्रेट करते है. पुढे काय मुलांनो, हा सण म्हणजे प्रकाशाचा अंधारावर विजयाचा प्रतीक आहे. यह त्योहार, याने म्हणजे हा सण, तुम्ही हे वाक्य लिहू शकता, हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे. हा सण म्हणजे प्रकाशाचा अंधारावर विजयाचा प्रतीक आहे. हा सण म्हणजे काय मुलांनो, हा सण म्हणजे प्रकाशाचा अंधारावर, यानि प्रकाश का अंधेरे के ऊपर विजय, यानी जो बुरा काम है उस पर सच्चाई का, यानी बुराई पर सच्चाई का विजय है. म्हणजे हा सण म्हणजे प्रकाशाचा अंधारावर विजयाचा प्रतीक आहे. पुढे काय आहे मुलांना बघा, पहा, या सणाला लोक आपलं घर सजवतात. दारासमोर रांगोळी काढली जाते. सर्वत्र दिवे लावले जातात. या सणाला लोक आपलं घर सजवतात. दारासमोर रांगोळी काढली जाते. सर्वत्र दिवे लावले जातात. या सणाला लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई बनवतात, जसे लाडू, शंकरपाळी, करंजा, चिवड्या. या सणाला लोक, यानी इस त्योहार पर लोक अलग अलग प्रकाराच्या, वेगवेगळ्या प्रकाराच्या मिठाई बनवतात, जसे लाडू, शंकरपाळी, करंजा, चिवडा इत्यादी. पहा मुलांना, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपती याची पूजा केली जाते. दिवाळी में जब लक्ष्मी पूजन होता है, उस लक्ष्मी पूजन में लक्ष्मी जी की और गणपती की पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपती यांची पूजा केली जाते. पुढे पाहूया, दिवाळी हा सण धनतेरस या दिवसापासून ते भाऊबीज पर्यंत चालतो. हा सण 5 दिवस चालतो की नाही? दिवाळी हा सण धनतेरस या दिवसापासून ते भाऊबीज पर्यंत चालतो. दिवाळी हा सण प्रेम, एकता, आशा, विजय आणि आनंद यांचा प्रतीक आहे. दिवाळी हा सण प्रेम, एकता, आशा, विजय और आनंद यांचा प्रतीक आहे. म्हणजे दिवाळी ह प्रेम का, एकता का, आशा का, विजय का और आनंद, खुशी का एक प्रतीक आहे. म्हणून आपण मुलांना दिवाळी सण हा साजरी करतो. तुम्ही या प्रकारे मराठी मध्ये दिवाळीचा निबंध लिहायचा आहे. आप लोगों को दिवाळी का इस तरह निबंध लिखना है और मुझे नेक्स्ट पीरियड में आपको निबंध, आप मुझे वह निबंध दिखाएंगे कि आपने क्या लिखा है. आपण पहा मुलांना, आता आपण, तुम्हाला माहिती आहे की दिवाळी का साजरी करतो. मी तुम्हाला गोष्ट पण सांगितली, तुम्हाला समजली की हा दिवाळी सण आपण का साजरे करतो, की रामाने 14 वर्ष वनवासानंतर राम जेव्हा पुन्हा अयोध्या मध्ये आला तेव्हा सर्व लोकांना आनंद झाला आणि तो आनंद म्हणून आपण दिवाळी सण, सर्व लोकांनी दिवाळी सण साजरी केला. आणि तेव्हापासून आपण त्याची आठवण म्हणून, आपण दिवाळी सण साजरी करतो. मग या दिवाळी सणामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी करतो त्या पण आपण पाहिल्या. दिवाळी सणामध्ये आपण फटाके उडवतो. दिवाळी सणामध्ये घरात मिठाई बनतात, फराळ बनतात, वेगवेगळे नवीन कपडे आपण घालतो. आपण गाण्यामध्ये पण पाहिलं, वेगवेगळे नवीन कपडे आपल्याला आई वडील देतात. आपण खूप मज्जा करतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला दिवाळीची सुट्टी असते, त्यामुळे आपल्याला खूपच मज्जा येते आणि आपण याप्रमाणे दिवाळीचा सण साजरी करतो. मग तुम्ही सर्व मुलांनी काय करायचंय मुलांनो, दिवाळी या विषयावर 10 ओळी निबंध लिहायचा आहे.
किती ओळी लिहायच्या आहेत? 10 ओळी. मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे की कोणकोणते पॉइंट येणार त्याच्यामध्ये. तुम्ही यामध्ये आणखीन काही गोष्टी ऍड करू शकता. आप लोग उसमें और कुछ चीजें और कुछ बातें ऐड कर सकते हैं. सगळ्यांना दिवाळीचा निबंध दिवाळी विषयी माहिती समजली? यस टीचर. ओके, मग तुम्ही दिवाळी कशी साजरी केली? कोण सांगेल मला? एखादा विद्यार्थी सांगेल का कि दिवाळी त्याने कशी साजरी केली, काय केलं दिवाळीला? यस मिस. हा चलो बोलो. तू दिवाळी कशी साजरी केली? फटाके फोडून. फटाके फोडून, व्हेरी गुड. अजून काय केलं? आणखीन काय केलं? रांगोळी मी काढली टीचर. काय केले? रांगोळी काढले दरवाजे पे. रांगोळी काढली दरवाजामध्ये, व्हेरी गुड. आणखीन रांगोळी काढली, फटाक्या फोडले, नवीन कपडे घातले, हो की नाही? आणि खूप मज्जा केली. खूप मज्जा केली की नाही दिवाळीला? यस टीचर. हा मग मुलांनो, तुम्ही काय करायचं आहे, हा दिवाळीचा निबंध लिहायचा आहे आणि मला नेक्स्ट तासिकेला तुम्ही निबंध दाखवायचा आहे. आपण आता नेक्स्ट तासिकेला मग आपण कविता शिकूया. तर तुम्ही आता दिवाळीचा निबंध लिहायचा आहे आणि मला दाखवायचा आहे. ओके ओके मिस. येस टीचर. Thank you.